राज्यातही भाजपाचा विजयी जल्लोष साजरा. भाजपानं 4 राज्यात मिळवलेला विजय दत्तनगर आंबेगाव परिसरातही जल्लोषात साजरा झाला. परिसरातील भाजपाचे युवा नेते संदीपभाऊ बेंदरे पाटील यांच्या वतीनं दत्तनगर चौक येथे साखर व पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यामध्ये परिसरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते. डीजेच्या तालावर ठेका धरत भाजपाचे झेंडे उंचावर फडकवत तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि राजतिलक की करो तयारी आ रहे हे भगवाधारी या गीतांवर तल्लीन होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे युवा नेते संदीप बेलदरे, अमर चिंधे, सुधीर निवंगुणे, रोहन बेलदरे, कुणाल बेलदरे, गणेश नलावडे, मंगेश जाधव, बंडू गोगावले, रामदास लगड, संतोष साठे, चंद्रकांत गाडे, विजय माने, भाजपा युवा मोर्चाचे सदस्य अविनाश साबळे, योगेश बागमार, विनोद खुडे, रवींद्र पडवळ, प्रवीण मोरे, काशीनाथ हिवरे, माऊली रोकडे, माऊली देवधर, महेश कांबळे, अविनाश हुरसाळे आदींसह दक्षिण पुण्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दत्तनगर आंबेगावमध्ये आज खऱ्या अर्थाने जल्लोषाचं वातावरण आहे. त्याचं कारण हे आज 5 राज्याचे झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व असं यश मिळवलं आणि खऱ्या अर्थाने मोदीजींचा या ठिकाणी विजय आहे. जे त्यांनी जे सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी जे योजना राबवल्या त्यानिमित्ताने सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोठ्या संख्येने या ठिकाणी सरकार आलं. खऱ्या अर्थाने सर्वांचं योगीजींचं या ठिकाणी अभिनंदन करेल. तसेच आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी गोव्यासारख्या राज्यामध्ये या ठिकाणी परत एकदा आपली सत्ता या ठिकाणी स्थापित केली आणि आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी गोव्यामध्ये आपलं सरकार येतं आहे. खऱ्या अर्थाने देवेंद्र साहेबांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आजच्या या जल्लोषामध्ये आमच्या या भागाचे बाळासाहेबजी गरुडसाहेब हे उपस्थित आहेत. तसेच अविनाशजी साबळे, सुधीरजी निवंगुणे, आमचे तात्या शंकरराव बेलदरे पाटील, तसेच कुणाल शेठ बेलदरे पाटील, रोहन बेलदरे पाटील, तसेच विजयजी माने आणि मंगेशजी जाधव हे सर्वच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. त्यांचं सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि आपल्या जनतेला देखील अभिनंदन करतो की आपल्यामुळं आज हे यश या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करत आहे. धन्यवाद. आज आपल्या हिंदुस्थानमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, मणिपूर असेल, गोवा राज्य असेल, या चारही राज्यामध्ये भाजपची बहुमताने सत्ता निर्माण झाली. तर त्या निमित्ताने तिथल्या सर्व कार्यकर्ते यांचे सगळ्या प्रतिनिधींचे मी आमच्या या भारतीय जनता पार्टी दत्तनगर आंबेगावच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. जनता ही विकासाबद्दल कायम कटिबद्ध असते आज या निकालातून दाखवून दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आमच्या भागाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 5 राज्याच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आणि 4 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत असं यश मिळवलं. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली या चारही राज्यामध्ये घवघवीत असं यश आपल्याला या ठिकाणी आपल्या देशामध्ये मिळालं. समस्त भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितभाई शाह यांच्या ह्या विकास कामानं या चारही राज्यामध्ये आपण धडाधडीने आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी हे संपादन केलं. त्याबद्दल मी ह्या सर्वांच्या सर्व राज्याच्या वतीनं मोदीजी आणि योगी आदिनाथजी, अमितभाई शाह यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या 5 राज्यामध्ये इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये आज अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे. त्या यशाचा जल्लोष करण्यासाठी आज या ठिकाणी आपले
संदीपजी बेलदर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी जमा झालेलो आहोत। खरं म्हणजे या पाचही राज्यातल्या जनतेला आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो की या सर्वांनी या पाचही राज्यातल्या जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीला गेल्या 40 वर्षामध्ये यूपी सारख्या देशातल्या मोठ्या राज्याने कधीही दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त होऊ दिली नाही। परंतु आज यूपीमध्ये आपण बघतोय उत्तर प्रदेशासारख्या महाकाय राज्यामध्ये दुसऱ्यांदा योगीजींनी जे अभूतपूर्व यश संपादन केले त्याचा या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय। नमस्कार। आज भारतीय जनता पार्टीची जी पूर्ण देशामध्ये 4 राज्यांमध्ये जी यशस्वीरित्या सरकार स्थापनेकडे वाटचाल झाली या सर्व प्रोसिजरमध्ये माझ्यासारखे कार्यकर्ते असतील आज आम्ही खूप ताकदीनिशी गोव्यामध्ये असेल यूपीमध्ये असेल या सर्व राज्यांमध्ये आम्ही ताकदीने लढलो। देवेंद्रजींच्या ज्या काही सूचना होत्या त्या गोव्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या पाळल्या आणि त्या पाळल्यामुळं आम्हाला गोव्यामध्ये यशस्वीरित्या प्रथमतः असं सरकार आलं जे त्रिशंकू नाही आहे गोव्यामध्ये आणि सलग दुसऱ्यांदा गोवा राज्यामध्ये आपलं सरकार बनत आहे। यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या सर्वांना मी हार्दिक अभिनंदन करतो सर्व जनतेला शुभेच्छा देतो। प्रथम भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करतो जे काही त्यांनी यश संपादन केलेलं आहे गोवा मणिपूर उत्तर प्रदेश ह्या भागामध्ये आणि त्याचा इफेक्ट आम्ही आज शेअर मार्केटमध्ये सुद्धा बघितला खूप चांगल्या प्रमाणात उसळी मारली। त्याचबरोबर जे काही भारताने तटस्थ भूमिका घेतली होती युक्रेनच्या युद्धामध्ये रशिया आणि युक्रेनच्या म्हणजे लोकांनी नावं ठेवली पण आज त्याचा इफेक्ट लोकांना कळतो आहे की भारत का तटस्थ राहिला। आज रशियासारखा देश आपल्याला कायम सपोर्ट करत आला आणि आपण तो सपोर्ट तसाच त्यांच्याबरोबर कायम ठेवला। आता तीच परंपरा आपल्याला इथे पुणे चालवायची आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा। आता शंकरराव तात्यांच्या मार्गदर्शनाखाली संधीभाऊ बेलदरे कुणाल शेठ बेलदरे आणि संतोष ताटे हे आपले एक चेहरा म्हणून आपल्या समोर आहेत आणि आम्ही सर्व आंबेवासी आंबेगाववासी सर्व हाच प्रयत्न करणार की जास्तीत जास्त फरकाने आणि जास्तीत जास्त संख्येने आपले लोक इथं आणावी की जेणेकरून ह्या भागाचा आपल्याला जास्तीत जास्त विकास करावा आणि ते एक मॉडेल तयार करावं की पुणे शहरामध्ये आंबेगाव हे एक मॉडेल होईल आपलं। आज भारतामध्ये ज्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या त्या 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पार्टीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आजच्या या निकालाच्या जल्लोषपूर्ण वातावरणासाठी आम्ही आज दत्तनगर आंबेगाव भारती विद्यापीठ संतोषनगर भागामध्ये फटाके वाजवून त्याचबरोबर साखर आणि पेढे वाटून या विजयाचा आम्ही जल्लोष साजरा केला। आज या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक शंकरराव बेलदरे पाटील त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीचे येणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे जे उमेदवार आहेत संदीपभाऊ बेलदरे त्याचबरोबर संतोषजी ताटे अमराबा शिंदे हेही आज या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी गरुड त्याचबरोबर अविनाशजी साबळे मंगेशजी जाधव विजयजी माने माऊली रोकडे महेश कांबळे हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। नागरिकांमध्येही मोठा जोश या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला।